सोव्हिएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्णायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस एलित्सन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले. तथापि द्वालिमीर पुतीन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतीन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश एलित्सन बाजूला सारून पुतीननी देशाची सारी सत्तासूत्र आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांनी कसलाही विधी निषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशाविदेशात त्यांनी जी पावलं उचलली ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काळ टिकली तरी कशी. ह्या भल्या भल्या राजकीय निरीक्षकांनी सत्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कूट प्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्ला पत्रकाराने करून दाखवलेली ही उकल. आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्वाची त्याच्या असंख्य भल्याबुऱ्या कांगोऱ्यासह करून दिलेली ही ओळख. पुतीन महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान. या राजहंसी पुस्तकाची किंमत आहे 325 रुपये. चला तर मग, गिरीश कुबेर लिखित पुतीन महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान या पुस्तकाबद्दल बोलूयात. या पुस्तकामध्ये पुतीन यांचा प्रवास, ते कशाप्रकारे राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले, त्यांची जडणघडण, कारकीर्द याच्याविषयी माहिती दिलेली आहे. शिवाय सोव्हिएत युनियनची कारकीर्द, सोव्हिएत युनियनची वाटचाल याच्याविषयीही वाचकाला माहिती मिळते. तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असाल तर गिरीश कुबेरांचं हे पुस्तक आवर्जून वाचा. अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती तुम्हाला या पुस्तकामधून मिळेल. हे पुस्तक ॲना बोलेस्केविया यांना अर्पण केलेलं आहे. ॲना ह्या रशियन पत्रकार होत्या. त्यांनी पुतीन यांच्या विरुद्ध वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले होते, पण पुतीन यांच्या वाढदिवसादिवशीच त्यांची हत्या करून पुतीन यांना गिफ्ट देण्यात आलं होतं. पुस्तकामध्ये मराठी शब्दांऐवजी काही काही ठिकाणी रशियन शब्द वापरलेले आहेत, त्याच्यामुळे पुस्तकाची वातावरण निर्मिती अतिशय सुंदर झालेली आहे. हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट आणि सस्पेन्स ठेवणारं पुस्तक आहे. वाचताना वाचकाला नेहमी पुढे काय होईल याच्या विचार मनात येत राहतात, त्याच्यामुळे वाचकाला नेहमी गुंतवून ठेवतं हे पुस्तक. या पुस्तकाची ही अनुक्रमणिका आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पुस्तकामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत ते तुम्ही पाहू शकता. पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी सचित्र माहिती आहे, त्याच्यामुळे हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. एकंदरीत पुस्तकाची मांडणी व पुस्तकाची कथानकच अतिशय उत्कृष्ट आहे. पुतीन हे आशिया खंडातील, इवन जगातीलच अत्यंत महत्त्वाचे असे लीडर आहेत. पुतीन रशियाचे अध्यक्ष आहेत व ते आता आजीवन रशियाच्या अध्यक्षपदी राहणार आहेत, त्यामुळे पुतीन यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. पुतीन यांचे अनेक गुण या पुस्तकांमधून तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच पुतीन यांची सत्ता अपेक्षा, सत्ता प्रेरणा व संकट चातुर्य, तसेच आपल्या वाटेत येणारे काटे कशा पद्धतीने पुतीन बाजूला सारतात व एककेंद्री सत्ताधीश बनतात हे या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. तर पुतीन महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान हे लोकसत्ताकार गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं पुस्तक आवर्जून वाचा व पुस्तक कसं वाटलं हे मला कळवा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी OMB युनिव्हर्सला सबस्क्राईब करा. किंवा काही प्रश्न असतील तर तुमचं कमेंट सेक्शनमध्ये हार्दिक स्वागत आहे.